हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू माय चैनल ए बायोलॉजी एंड इट्स मी अविनाश शिंगडे। या वीडियो लेक्चर मध्ये आपण नवीन जो पोर्शन आहे किंवा नवीन चैप्टर स्टार्ट करणार आहे, लाइफ प्रोसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट वन। ठीक आहे, तर याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे हेरिडिटी अँड एव्होल्युशन। आणि जर ते कोणी बघितलं नसेल तर प्लेलिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी रेडी आहेत, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते सगळे व्हिडिओ पाहू शकता। एकदम इझिएस्ट मेथडमध्ये मी ते काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेले आहे। ठीक आहे, तर मेनली या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल आणि त्यानंतर मी वरतं हेडिंग पण दिलेलं आहे की लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वन, अलग लक्षात येईपर्यंत असे पार्ट टू आहे। लाईफ प्रोसेसेसचे दोन पार्ट तुम्हाला सायन्स पार्ट टू मध्ये दिलेले आहे, जो की मेनली रिलेटेड बाय डिव्हिजन करून टाकू की मेन मेन पोर्शन कोणकोणते दिलेले आहेत। तर आपल्या या चॅप्टर मध्ये आपल्याला मेनली जे की दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन भागामध्ये आपण हा चॅप्टर डिवाइड करू शकतो। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे तुमचा रिस्पिरेटरी सिस्टम। काय शिकणार तुम्हाला याच्यामध्ये, रिस्पिरेटरी सिस्टम म्हटल्यापेक्षा याच्यामध्ये म्हणू शकतो की एनर्जी प्रोडक्शन कशा पद्धतीने केल्या जाते, तर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये केल्या जाते। तुम्हाला धीरे धीरे चॅप्टर मध्ये लक्षात येईल, म्हणून आपण त्याला नाव देऊन देऊ रिस्पिरेशन सिस्टम। आपण आपल्याला याच्यामध्ये पाहणार रिस्पिरेटरी सिस्टम, काय पाहणार रिस्पिरेटरी सिस्टम। ठीक आहे, रिस्पिरेटरी सिस्टम आपल्याला पाहणार आहे याच्यामध्ये, ऑल टोटल आपण पाहणार आहोत। आजही थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे रिस्पिरेटरी सिस्टम आपल्याला पाहणार, नेझल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी, ज्याला बक्कल कॅव्हिटी म्हणतो आपण, फॅरिंग्स नंतर लॅरिंग्स नंतर ट्रॅचिया नंतर ब्रॉन्कस नंतर ब्रॉन्किओल्स, हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक पण आपल्याला पाहायचा आहे, लेबलिंग करायचं आहे। जर झालं तर या लेक्चरमध्ये आपण घेऊ शकतो त्या गोष्टी। तर काय पाहिजे आपल्याला, रिस्पिरेटरी सिस्टम पाहिजे जे की एनर्जी प्रोडक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे ते या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला लक्षातच येईल, कारण की मी त्या घेणार आहे। त्यानंतर या चॅप्टर मध्ये अगेन्स्ट इम्पॉर्टंट जो आहे तो आहे तुमचा सेल डिव्हिजन। काय, तुमचा सेल डिव्हिजन, या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे, अलग लक्ष येईपर्यंत। पहिला नंबर काय दिलेला आहे तुमचा, रिस्पिरेटरी सिस्टम, आणि रिस्पिरेटरी सिस्टम रिस्पिरेशन पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये। त्यानंतर आहे तुमचं सेल डिव्हिजन, अलग लक्ष येईपर्यंत। आणि रिस्पिरेटरी सिस्टम पुन्हा दोन भागामध्ये आपल्याला डिवाइड करून दिलेली आहे। नंबर एक आहे तुमचं एरोबिक रिस्पिरेशन। काय, तुमचं एरोबिक रिस्पिरेशन, बघा एरोबिक रिस्पिरेशन, काय तुमचं एरोबिक रिस्पिरेशन। आणि अगेन्स्ट तुमचा जो राहतो तो राहतो तुमचा अनएरोबिक रिस्पिरेशन। काय राहतो तुमचा, अनएरोबिक रिस्पिरेशन। ठीक आहे, अनएरोबिक रिस्पिरेशन, अशा दोन भागामध्ये ह्या गोष्टी डिवाइड केलेल्या आहे। मी रोडमॅप सांगत आहे तुम्हाला काय आहे, तर आपण हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकणार आहे। ठीक आहे, तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, म्हणजे काय फरक आहे याच्यामध्ये एरोबिक रिस्पिरेशन अँड अनएरोबिक रिस्पिरेशन। म्हणजे लक्षात ठेवा की एरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये केलेलं ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन राहते, कार्बोहायड्रेटचं जे ब्रेकडाऊन राहते, त्याला आपण एरोबिक रिस्पिरेशन असे म्हणतात। त्यानंतर अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, की अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे इथं ऑक्सिजन प्रेझेंट आहेत का, नाही। जे बेसिकली काय, की कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन केलं जाईल तर ते अब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये केलं जाईल फॉर द एनर्जी प्रोडक्शन, ATP प्रोडक्शन। ATP काय ते सांगणार आहे मी तुम्हाला, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट काय असते। तर फक्त एवढं लक्षात ठेवा की आपला जो चॅप्टर आहे मेन दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे। पहिला तुमचा रिस्पिरेटरी सिस्टम आहे, त्यानंतर सेल डिव्हिजन रिस्पिरेटरी सिस्टम। त्याच्यामध्ये आपण रिस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये एरोबिक रिस्पिरेशन पाहणार आहे, त्यानंतर अनएरोबिक रिस्पिरेशन। एरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, अँड अनएरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं? थोडं फास्ट होत असेल तर मी थोडं स्लो करणार आहे, किंवा तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता। बघा, सेल डिव्हिजन पण पुन्हा दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे, मेनली दोन भागामध्ये त्याला डिव्हिजन केलं जाते। एक तर नंबर वन आहे तुमचं मायटॉसिस, काय राहते तुमचं मायटॉसिस। ठीक आहे, आणि सेकंड नंबर राहते तुमचं मियोसिस राहते, काय राहते तुमचं मियोसिस। लक्षात ठेवा, एक राहते तुमचा मायटॉसिस, एक राहते तुमचा मियोसिस, अशा दोन भागामध्ये, तीन भागामध्ये मायटॉसिस राहते बेसिकली, मायटॉसिस, ए मायटॉसिस आणि मियोसिस। पण तुम्हाला ए मायटॉसिसचा पोर्शन नाही आहे म्हणून आपण मायटॉसिस आणि मियोसिसच पाहणार आहे। ठीक आहे, तर मायटॉसिस आणि मियोसिस जे दोन भागामध्ये आहे, याला एक मायटॉसिस आणि मियोसिस का म्हणतात, लक्षात ठेवा की मायटॉसिस जी असते ते इक्विशनल डिव्हिजन आहे। कोणतं डिव्हिजन आहे तुमचं, इक्विशनल डिव्हिजन। पहिले सेल डिव्हिजन म्हणजे पाहून घ्या काय होते, तर सेल डिव्हिजन म्हणजे नेमकं काय, की एक सेल दोन भागामध्ये ज्यावेळेस डिवाइड करते त्याला सेल डिव्हिजन असे म्हणतात। जसं की आता हा पेन आहे, पेनले मी जर दोन भागामध्ये तोडलं, ठीक आहे, तर जसं की एखादं चॉकलेटचं एक्झाम्पल घेऊन घेऊ, एखादं चॉकलेट्स आहे तुमच्या मित्रा मैत्रिणीमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर त्याला काय करता, तुम्ही मधामधून तोडता। तर या पोर्शनलेच आपण काय
म्हणतो डिव्हिजन म्हणतो, काय म्हणतो आपण याला डिव्हिजन. तर बेसिकली काय आहे की हेच कंडिशन सेलमध्ये ज्यावेळेस होते त्याच्यामध्ये डिफरंट फेजेस काम करतात. म्हणून मी सांगणार आहे तुम्हाला फेजेस कोणते आहेत. तर मग ज्यावेळेस हे सेल दोन भागामध्ये काय झालेली तुमची डिवाइड झालेली आहे यालाच आपण सेल डिव्हिजन असे म्हणतो. अलग लक्षात, सेल डिव्हिजनचं पोर्शन आपण सेल डिव्हिजन ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस सगळं काही सांगणार आहे मी तुम्हाला की मायटॉसिस अँड मियोसिसमध्ये काय राहते. मायटॉसिसमध्ये म्हणू शकतो की प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस, त्यामध्ये कॅरिओकायनासिस, सायटोकायनासिस, त्यानंतर मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड, मियोसिस फर्स्टचे जे प्रोफेसचे लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकायनासिस सगळ्या फेजेस सांगणार आहे मी लाईन बाय लाईन. पण आज फक्त आपण रोडमॅप पाहणार आणि इंट्रोडक्शन करणार आहे, ठीक आहे. तर याला काय म्हटलं इक्वेशनल डिव्हिजन आणि याला काय म्हटलं रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात. काय म्हणतात तुम्हाला रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल काय तुमचा डिव्हिजन आहे, ठीक आहे. आता जे रिडक्शनल डिव्हिजन आहे याला का रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात फक्त थोडं वर्त पाहून घ्या, कारण की याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस होणार आहे आणि याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट राहणार आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या मेनली गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकणे आहे. इथपर्यंत लक्षात आलं का? ठीक आहे. तर याच्यानंतरचा पोर्शन पाहू आता आपण की काय गोष्टी आहेत. इंट्रोडक्शन तर आता पाहणार आपण काय गोष्टी आहेत. फक्त रोडमॅप मी सांगून दिला की या गोष्टीवर तुम्हाला फोकस करणे आहे आणि या गोष्टी तुम्हाला ॲज अ प्रेझेंट तर ठीक आहे, पण सेल डिव्हिजनचा जो पोर्शन आहे तुम्हाला फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे. इलेवंथमध्ये पण तुम्हाला चॅप्टर दिलेलं आहे, नीटमध्ये एक वेटेज म्हणून कॅरी करतो. भरपूर काही क्वेश्चन सेल डिव्हिजनच्या भरोशावर येत असतात, ठीक आहे. तर या व्हेरियस गोष्टी लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट काय आता आपण पाहू की काय गोष्टी आहेत. बघा की लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वन. लाईफ प्रोसेसेस आपल्या जीवनामध्ये होणारे, लाईफमध्ये होणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहे त्याला आपण लाईफ प्रोसेसेस असे म्हणतो, ठीक आहे. तर लाईफ प्रोसेसेस कोणकोणत्या आहे मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले जर आपण लक्षात ठेवायचं म्हटलं तर आपल्याकडे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स आहे, ज्याला आपण काय म्हणतो नर्वस सिस्टम म्हणतात. काय म्हणतात? नर्वस सिस्टम. सेकंड जे आहे तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम झाल्यानंतर आपल्याकडं बेसिकली सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. सर्क्युलेटरी सिस्टम नंतर काय प्रेझेंट आहे आपल्याकडं? डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आपल्याकडं कोणते सिस्टम प्रेझेंट आहे? आपल्याकडं एक्सक्रिटरी सिस्टम प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये व्हेरियस लाईफ प्रोसेसेस चालत असतात आणि व्हेरियस लाईफ प्रोसेसेस जे आहेत, व्हेरियस लाईफ प्रोसेसेस म्हणजे बेसिकली लाईफ जगण्यासाठी आपल्याला ते करणं लय महत्त्वाचं आहे लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, त्याच्यासाठी आपल्याला लागतं एनर्जी लागते. काय लागते आपल्याला? एनर्जी. लक्षात येतपर्यंत काय लागते आपल्याला? एनर्जी लागते. आणि एनर्जी म्हणजेच बेसिकली काय राहत तुमचं? एटीपी राहते. काय राहत तुमचा? एटीपी. आलं लक्षात येतपर्यंत काय गोष्टी आहेत. तर काय लागते आपल्याला? एनर्जी लागते. आणि एनर्जीज म्हणजे बेसिकली काय आपलं? एटीपी, अडेनोसाइट ट्रायफॉस्फेट, ठीक आहे. तर आपले व्हेरियस काहीतरी आपल्या बॉडीमध्ये लाईफ प्रोसेसेस चालत असतात. तर आपल्याला मेनली जे पाहायचं आहे ते पाहायचं आहे आपल्याला रिस्पिरेटरी सिस्टम. काय पाहायचं आपल्याला? रिस्पिरेटरी, ठीक आहे. एक मिनिट, काय पाहायचं आपल्याला? रिस्पिरेटरी सिस्टम पाहणं. काय पाहणं आपल्याला? रिस्पिरेटरी सिस्टम. की रिस्पिरेटरी सिस्टम काय असते आणि रिस्पिरेटरी सिस्टमसाठी ऑब्व्हियसली गोष्ट आहे की तुम्ही एक सिस्टम पाहताय किंवा आपण तुम्ही सिस्टम करत आहे, आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टम आहे किंवा प्रोसेस होत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची जरूरत लागेल? तुम्हाला एनर्जीची जरूरत लागेल. कशाची जरूरत लागेल आपल्याला? एनर्जीची जरूरत. लक्षात येतपर्यंत. तर मग एनर्जी म्हणजे बेसिकली काय काय गोष्टी आहेत इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये पाहणार आपण. एनर्जी म्हणजे नेमकं काय? एकता आहे तुमचा कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स. लक्षात ठेवा, एनर्जी म्हणजे नेमकं काय तुमचं? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट, त्यानंतर आहे तुमचं कार्बोहायड्रेट आहे, त्यानंतर काय तुमचं? फॅट्स आहेत. फॅट्स नंतर काय तुमचे? लिपिड्स आहेत. काय तुमचे? लिपिड्स. लक्षात येतपर्यंत हे तीन सोर्सेस आहेत जे की आपल्याला एनर्जीचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला लाईफ प्रोसेसेस शिकणं आहे. लाईफ प्रोसेसेसचे भरपूर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, पण ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये शिकणे आहेत का? नाही, तुम्हाला एक्झाम्पल दिलेले. पण लक्षात ठेवा की कोणतेही प्रोसेसेस करण्यासाठी आपल्याला एनर्जीची जरूरत लागते. त्याच्यापैकी एक आहे तुमचा रिस्पिरेटरी सिस्टम. काय तुमचा? रिस्पिरेटरी सिस्टम. आणि रिस्पिरेटरी सिस्टमसाठी काय लागणार आपल्याला? एनर्जी. एनर्जीचा सोर्स काय आपला? कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आणि प्रोटीन्स, सॉरी लिपिड्स आहेत. अलग लक्षात येतपर्यंत हे काय तुमचे आपले एनर्जीचे सोर्सेस आहेत, ठीक आहे. तर आता बघा की एनर्जीचे सोर्सेस काय. तर मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, आपल्याला याच्यामध्ये बनवणे एटीपी बनवणे नाही. काय बनवणे आपल्याला? एटीपी, अडेनोसाइट ट्रायफॉस्फेट. अडेनोसाइट ट्रायफॉस्फेट. तर बघा अडेनोसाइट ट्रायफॉस्फेट कसं लक्षात येईन किंवा कशा पद्धतीनं बनते. आपल्याकडे राहते ग्लुकोज. थोडंसं आता कॉन्सन्ट्रेशननं लक्ष द्या. आपल्याकडे काय राहते? ग्लुकोज, ज्याला आपण काय म्हणतो? C6H12O6.
काय आपल्याकडे राहते ग्लुकोज C6H12O6। आणि या ग्लुकोजले तोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय माहिती आहे का, आपल्याला जर या ग्लुकोजचं कम्प्लिटली ग्लायकोलिसिस किंवा म्हणू शकतो की ऑक्सिडेशन करायचं असेल, कम्प्लिटली ब्रेकडाऊन जर करायचं असेल, तर आपल्याला कशाची जरूरत लागते, ऑक्सिजनची जरूरत लागते। कशाची जरूरत लागते, ऑक्सिजनची। आणि हेच ऑक्सिजनच्या साह्यानं ऑक्सिजन तुम्हाला ॲटमॉस्फिअरमधून येते। एक डायग्राम पण झाली तर आपण डायग्राम काढू, ठीक आहे, डायग्राम काढायची का आपण, बरं आपण हे जे प्रोसेस समजण्यासाठी थोडी डायग्रामचा सहारा घेऊ, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। आता व्यवस्थित निघाली पाहिजे डायग्राम, बघा इकडे ठीक आहे, हे डायग्राम काढलेली आहे मी, इकडे लक्ष द्या थोडंसं, कारण की ॲटमॉस्फिअरमध्ये काय प्रेझेंट आहे, तुमचा ऑक्सिजन प्रेझेंट आहे, हे इथपर्यंत तर सगळ्याला माहीत आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे। आणि ऑक्सिजन आपण नोज थ्रू, बघा हे जे दिसतात तुम्हाला दोन कॅव्हिटीज जे असतात, हे नेझल कॅव्हिटी आणि बक्कल कॅव्हिटी आहे। बक्कल कॅव्हिटीच्या बॅक साईडनं काय तुमचा फॅरिंग्स आहे। थोडंसं फास्ट काढतो मी डायग्राम, एक वेळा निघाली तर निघून जाते ते। आणि फॅरिंग्स पुन्हा दोन भागामध्ये डिवाइड होते, ज्याला आपण ब्रॉन्कस ब्रॉन्क्युअल्स असे म्हणतो, ठीक आहे। तर हे दोन भागामध्ये डिवाइड झालं आणि यालेच काय लागेल, राहा तुमचा लंग्स, राहा ते काय राहा तुमचा लंग्स। लक्षात येतपर्यंत हे काढले मी तुमचे लंग्स, आणि लंग्सच्या अंदरमध्ये काय राहते तुमचा ॲल्व्हियोलाय, ठीक आहे। त्या ॲल्व्हियोलायच्या साईडनं काय राहते तुमचा, हा जे दिसतं तुम्हाला हे राहते तुमची ब्लड वेसल्स, लक्षात। आणि हे जे ब्लड वेसल्स राहते हे कशाला अटॅचमेंट राहत, तुमच्या हार्टले अटॅचमेंट राहते। मी हार्ट काढला, फोर चेंबर का काढला, तुम्हाला याच्या पहिले हार्ट झालेलं आहे आणि हार्ट मी तशा पद्धतीने काढलेलं आहे। बघा काय तुमचं हे जे दिसते तुम्हाला की ॲटमॉस्फिअरमध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे। लक्षात द्या काय झालं, तर ऑक्सिजन थ्रू कुठे गेलं, तुमच्या नेझल कॅव्हिटी थ्रू, लक्षात, नोज थ्रू कुठे गेलं तुमच्या, बघा हे नोज आहे, नोज थ्रू बघा हे जो पोर्शन राहते फॅरिंग्स आहे, फॅरिंग्स नंतर लॅरिंग्स आहे, लॅरिंग नंतर तुमचा ट्रॅचिया, ट्रॅचिया नंतर तुमचा ब्रॉन्क म्हणजे ब्रॉन्कस आहे, ब्रॉन्क्युओल्स, सगळ्या गोष्टी। आणि लास्टली काय तुमचा ॲल्व्हियोलाय, काय तुमचा ॲल्व्हियोलाय। हे डायग्राम आपण नेक्स्ट चॅप्टर म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्येच काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। तर मग इथून ऑक्सिजन आलं, लंग्समध्ये गेलं, ज्यावेळेस आपण फुगवतो इन्स्पिरेशन करायचं, आणि इन्स्पिरेशन केल्यानंतर काय जाते तुमच्या लंग्समध्ये, लंग्समधून ॲल्व्हियोलायमध्ये, ॲल्व्हियोलायमधून ब्लड वेसल्समध्ये गेलं। कुठे गेले तुमच्या ब्लड वेसल्स, ब्लड वेसल्स कुठे राहते अटॅच, हार्टले, लक्षात। याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तुमचं ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं। मग कुठे गेलं हार्टमध्ये, आणि हार्ट काय, एक पंपिंग ऑर्गन आहे आपला, काय तुमचा पंपिंग ऑर्गन। मग हार्ट काय करण, ब्लड पंप करण पूर्णतः थ्रू आउट द बॉडी, पूर्ण बॉडीपर्यंत आणि बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत काय केलं जाईल, ब्लड थ्रू म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम थ्रू ऑक्सिजन कुठं ट्रान्सफर केलं जाईल, तुमच्या सेलमध्ये, लक्षात इथपर्यंत। आणि सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, केमिकल एनर्जी, ज्याला आपण C6H12O6 म्हणतो, अलग लक्षात इथपर्यंत। आणि हे कसे आली, कोणाच्या स्वरूपासून, कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीनपासून आली। कार्बोहायड्रेट तुम्ही अन्न खाल्लं, ठीक आहे, अन्न खाल्ल्यानंतर इंटेस्टाईननं त्याला पचवलं, आणि इंटेस्टाईननं ज्यावेळेस पचवलं तर ते सर्क्युलेटरी सिस्टम थ्रू म्हणजे ब्लड थ्रू कुठपर्यंत पोहोचवण्यात आलं, सेलपर्यंत, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम थ्रू अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या सेलमध्ये गेलं, जिथं आपलं मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, लक्षात। ते आपण चॅप्टरमध्ये पाहणार आहे, पण ओव्हरऑल मी सांगत आहे, बघा ते ऑक्सिजन आलं। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हे केमिकल एनर्जी जर तुम्हाला कम्प्लिटली ऑक्सिडेशन करायचं असेल किंवा कम्प्लिटली ज्याची जर ब्रेकडाऊन करायचं असेल, तर आपल्याला कशाची जरूरत लागते, ऑक्सिजनची जरूरत लागते, जी की आपण ॲटमॉस्फिअरमधून घेतलेलं आहे, ठीक आहे। तर मग याला काय करणं, आपण ऑक्सिजनच्या साह्यानं काय केलं जाईल, ब्रेकडाऊन केलं जाईल, लक्षात। ब्रेकडाऊन केल्यानंतर याच्यामधून काय बाय प्रोडक्ट भेटतात, नंबर एक CO2, नंबर टू H2O म्हणजे वॉटर, आणि नंबर थ्री भेटते आपल्याला ATP। आणि किती ATP भेटतात आपल्याला, 38 किंवा 36 ATP भेटतात आपल्या कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ केमिकल एनर्जी किंवा ग्लुकोज म्हणतो आपण त्याला, अलग लक्षात येतपर्यंत, ठीक आहे। तर हे जे ऑक्सिजनच्या साह्यानं आपण ब्रेकडाऊन करणार आहे, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर काय होते की हे जे ब्रेकडाऊन केल्यानंतर काय होईल की याच्यामधून CO2 म्हणजे बेसिकली काय, ऑक्सिजन आपण घेतो आणि CO2 सोडतो, तर हा CO2 इथून येणार, जे की H2 आहे, म्हणजे बेसिकली वॉटर, वॉटरचा आपल्याला यूज आहे, तर मग आपण त्याचा यूज करू। आणि ज्याच्यासाठी आपण एवढे तरजोड करत आहे, ज्याला म्हणतो आपण ATP अॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट, याच्यासाठी आपण करणार आहे, तर मग बेसिकली काय, म्हणून या एनर्जीपासून 38 ATP मॉलिक्युलचा आपल्याला काय भेटते, बाय प्रोडक्ट भेटते। तर ह्या पोर्शनलेच आपण काय म्हणतो, रिस्पिरेशन असे म्हणतात, काय म्हणतात, रिस्पिरेशन, अलग लक्षात येतपर्यंत, ठीक आहे। तर आपण हे जे पोर्शन आहे ऑक्सिडेशन करून एनर्जी प्रोडक्शन करणे, त्याला रिस्पिरेशन असे म्हणतात। याच्यामध्ये गॅसेसची देवाणघेवाण पण होते, याच्यामध्ये आपण काय घेतलं, ऑक्सिजन घेतलं, आणि याच्यामधून निघालं काय, CO2 म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि CO2 रिलीज पण याच्यामधून केल्या
जाते. अलग लक्ष तिथपर्यंत हे झालं लाईफ प्रोसेसेस. आणि लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपले जे व्हिटॅमिन्स म्हणजे म्हणू शकतो की जे की कार्बोहायड्रेट्स आहे किंवा फॅट्स आहे किंवा लिपिड्स आहे याचे जे सोर्सेस आहेत ते काय काय सोर्सेस आहे, जसं की व्हेजिटेबल्स आहेत, त्यानंतर म्हणू शकतो की पल्सेस आहेत, पल्सेस नंतर काय तुमच्या सिरियल्स आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीन भेटत आहे. आलं लक्षात? तर ह्या ओव्हरऑल गोष्टी आपल्याला चॅप्टरमध्ये शिकणे आहे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन लेक्चर. सगळ्याला समजलं असेल, नसेल समजलं तुम्ही एक वेळा रिवाईज करा. मी एकदम इझी पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगेन्स्ट त्यानंतर व्हिडिओला लाईक पण करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. ठीक आहे? आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. थँक्यू.